मनाली आणि लेहचा प्रवास आयुष्यात एकदा तरी करावा असं आपलं स्वप्न असतं. मात्र याच ठिकाणी आता आपल्या जाण्यानं एक वेगळा जागतिक विक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहतांग या ठिकाणी मनाली ते लेहच्या दरम्यान जगातला सर्वाधिक उंचीचा बोगदा खोदला जातोय. मनाली लेह मार्गावर अभियांत्रिकी चमत्कार. सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा. मनाली लेह अंतर होणार कमी. जगातला सर्वाधिक उंचीवरील महामार्ग म्हणजे मनाली ते लेह. या महामार्गावर तब्बल 8.8 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जातोय. समुद्र सपाटीपासून तब्बल 10,000 फूट उंचीवर या बोगद्याचं बांधकाम सुरू आहे. केवळ हा बोगदा खोदायला तब्बल 8 वर्षांचा कालावधी लागला. बोगद्याच्या एका टोकाला सुंदर हिरवळ तर दुसऱ्या टोकाला बर्फाच्छादित डोंगर असं याचं स्वरूप आहे. हा बोगदा कार्यान्वित झाल्यावर मनाली लेह अंतर तब्बल 40 किलोमीटरनी कमी होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अभियंते यासाठी गेली 8 वर्ष प्रचंड मेहनत घेत आहेत. याचं वार्तांकन करणाऱ्या झी मीडियाच्या टीमला अतिशय सुंदर पण रोमांचकारी अनुभव आलाय. सोलांग व्हॅलीपासून 12 किलोमीटर अंतरावर रोहतांग बोगद्याच्या दक्षिण दिशेच्या मुखापाशी झी मीडियाची टीम पोहोचली. या बाजूला सुंदर हिरवळ आणि वृक्षराजी पाहायला मिळाली. अवघ्या 18 मिनिटांचा प्रवास बोगद्यातून केल्यावर आमची टीम बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचली. मात्र तिथं निसर्गानं आपलं रूप पालटलं. बोगद्याच्या लेहच्या बाजूला बर्फाच्छादित शिखर होती. सगळीकडे बर्फच बर्फ होतं. तापमान 0 खाली आलं होतं. स्पिती व्हॅलीच्या नागरिकांचा बर्फाच्छादित शिखरांमुळे इतर जगाशी 6 महिने पूर्णपणे संपर्क तुटतो. हा बोगदा झाल्यामुळं त्यांचा मनालीशी 12 महिने संपर्क राहील. सामरिकदृष्ट्याही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. बोगद्याचं बांधकाम हे एक मोठं आव्हान होतं. इथून वाहणाऱ्या सेरी नाल्याचं पाणी 110 लिटर प्रतिसेकंद या वेगानं वाहत असतं. ते कसं थोपवायचं हे एक आव्हान होतं. मात्र BRO च्या अभियंत्यांनी ते लीलया पेललं. 4,000 कोटींचा खर्च या बोगद्याच्या बांधकामासाठी येणार आहे. त्यातील 200 कोटी रुपये खर्च एकट्या विद्युतीकरणासाठी होणार आहे. अत्याधुनिक वायुबीजन यंत्रणा, LED लाईट, अग्निरोधन यंत्रणा, CCTV कॅमेरे, प्रत्येक 500 मीटरवर आपत्कालीन निकास या यंत्रणा इथं कार्यान्वित आहेत. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक मैलाचा टप्पा म्हणून रोहतांग बोगद्याकडे जग पाहणार आहे. 2020 सालापर्यंत या बोगद्याचं काम पूर्ण होऊन तो पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. Thank you.